एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। मालेगाव तालुक्यातील आवरदरी गावातील भीषण पाणी टंचाईचं धगधगत वास्तव 23 एप्रिल रोजी एएम न्यूजनं समोर आणलं होतं। या बातमीची दखल वाशिम इथे सत्यसाई समितीनंही घेतली आणि सामाजिक भान जपत या गावाला आठवड्यातून 2 दिवस पाण्याच्या टँकरचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला। सत्यसाई संस्थेच्या या निर्णयामुळे तहानलेल्या औदरी गावाला मोठा आधार मिळालाय। एएम न्यूजनं दाखवलेली बातमी पाहून या गावाची समस्या कळाली आणि आम्ही गावाला पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला, असं सत्यसाई समितीचे अध्यक्ष राजेश देशमुख यांनी सांगितलंय। आम्हाला टी व्ही माध्यमांतर्गत ही बातमी पाहायला मिळाली की या वर्दरी गावामध्ये खूप पाणी टंचाई आहे आणि 3 किलोमीटरहून लोक पाणी आणतात। आम्ही आमचं संघटनेचं काम असतं की ज्या गावामध्ये पाणी टंचाई असते त्या गावामध्ये आम्ही ती पोचतोय, तर आम्हाला असं वाटलं की बा या गावामध्ये आपण पाणी तिथे द्यायला पाहिजे। टी व्हीच्या या माध्यमातून आम्हाला माहिती कळाली की बा इथे पाणी नाही आहे, म्हणून आम्ही इथे आज टँकर घेऊन इकडे आलो। आमच्याजवळ 10,000 लिटरचा टँकर आहे आणि आम्ही आठवड्यामध्ये 2 दिवस म्हणजे 6 टँकर म्हणजे 60,000 लिटर पाणी या गावाला आम्ही पाणी येईपर्यंत मुबलक पाणी उपलब्ध होईपर्यंत आम्ही देत राहू अशी तुम्हाला आम्ही सांगतो। एएम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे।